गोपाल कृष्ण भगवान की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि हरि। आता ऐक बद्धाची स्थिती, तो वस्तुता असे द्याती। परिमी देह हे मानी कुमती, दुःख प्राप्ती तेनी त्यासी। भगवान श्री पांडुरंग राय, संत ज्ञानोबा राय, तुकोबा राय, संत मोतीराम महाराज, गुरु रे मारुती महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आपण एकनाथी भागवताचं चिंतन करत आहोत। सर्वजण मिळून भगवान गोपाल कृष्णाची, नाथ बाबाची सेवा करूया। कथेचं अनुसंधान अशा प्रकारे सुरू आहे आमचे। भगवान श्रीकृष्णजी उद्धवजीला मुक्ताचं आणि बद्धाचं लक्षण सांगत आहे। बाबा उद्धवा, आता बद्धाची स्थिती सांगतो तुला बाबा। तो देहामध्ये असतो, परंतु अज्ञानामुळे मीच देह असं मानतो। एवढंच नाही, मग असं मानल्यामुळं मीच देह आहे, त्याला दुःखाची प्राप्ती होते बाबा। जळी देखे प्रतिबिंबाते मी बुडालो म्हणून कुंथे, कोणी काढा काढा माते, पुण्य तुमते लागेल। पाण्यामध्ये एखादं प्रतिबिंब पडलं आणि कोणी जर म्हणत असेल मी बुडालो, मला काढा, तुम्हाला काय पुण्य लागल? स्वप्नी गाय लागले खडगाचे, तेने जागृती म्हणे मी वाचे, ऐसे निबिड भरते भ्रमाचे, ते बद्धतेचे लक्षण। स्वप्नामध्ये एखाला तलवार लागली, म्हणजे तलवारीचा घाव बसला आणि मग जाग झाल्यावर काय म्हणू लागला, आता यारे मला ती जखम झाली एवढी मोठी, मला पट्टी करा, इंजेक्शन द्या, ऍडमिट करा, असं म्हणील जाग झाल्यावर? नाही, तसाच या भ्रमाच एवढं मोठं भरता आलेलं आहे बाबा जीवाला, त्यामुळं त्याला दुःखच दुःख मिळत। स्वप्नीचे सुख दुःख नसते, ते स्वप्न भ्रमे भोगिता कुंथे, तेने विषया सक्ती देवी देहमी म्हणून येथे, नाना दुःखाते भोगितो। बाबा उद्धवा, स्वप्नामध्ये नसलेलं सुख दुःख भोगताना भ्रमान जसं तळमळत असतो, त्याचप्रमाणे इथे मी देह आहे, देह म्हणजेच मी आहे असं म्हणल्यामुळं त्याला अनेक प्रकारचं दुःख भोगावं लागतं बाबा। अरे स्वस्वरूपाचे विस्मरण, तेने विषया शक्ती दृढ जान, संकल्प विकल्पे अतिगहन, तेची लक्षण बद्धाचे। स्वस्वरूपाचं विस्मरण झालं,
स्वस्वरूपाला विसरला त्यामुळेच विषयासक्ती कशी झाली, दृढ झाली, पक्की झाली, संकल्प विकल्प वाढले आणि या गोष्टी झाल्या की कोणाचं लक्षण आहे बाबा उद्धवा, हेच बद्धाचं लक्षण आहे, बद्धाचं लक्षण, मुक्ताचं लक्षण आमचे भगवान श्रीकृष्णजी स्पष्ट करून सांगत. आणि के लक्षणे त्याची आता सांग तू असे तत्वता, भोग भोगो निया भोक्ता ए मुक्तावस्था परियसी. आता आणखी त्याच लक्षण सांगतो बाबा उद्धवा, भोग तर भोगत असतो पण त्या भोगापासून अलिप्त असतो, अभोक्त असतो. ती कशी मुक्तावस्था आहे सांगतो, ऐक बाबा. अरे इंद्रिय इंद्रियार्थेषु गुणैरपि गुणेषु च गुह्यमानेष्वहं कुर्यान् न विद्वान् यस्त्वीक्रिया अवशेष प्रारब्ध स्थिती मुक्तांची देही दिसे वस्ती परिजागृती स्वप्न सुषुप्ती देहस्थिती नातळे. बाबा उद्धवा प्रारब्ध शिल्लक राहिल्यामुळं, उरलेलं प्रारब्ध असल्यामुळं मुक्त मुक्ताची वस्ती त्या देहामध्ये पडलेली दिसते. देहामध्ये वस्तीला दिसतो तो मुक्त, परंतु जागृती स्वप्न सुषुप्ती या तिन्ही अवस्थेमध्ये त्याला देहाचं भान नसतं बाबा. हरी छाया पुरुषा चे निबळे ते छायेसी पुरुष नातळे एवी मिथ्या देह मुक्त मुक्ताजवळे कल्पांत काळे येऊ न शके. आमचे नाथ बाबा दृष्टांत देतात बाबा उद्धवा. माणूस चालू लागला की त्याची सावली चालत असते, माणूस हालू लागला की त्याची सावली हालत असते, परंतु तो त्या छायेला स्पर्श करत नाही. त्याचप्रमाणे मिथ्या देहबुद्धी मुक्ताजवळ असू शकत नाही बाबा. हरि आपुले छाये सिजान जेवी बैसो न शके आपण देवी माया दिती निगुण जवळी असो नि स्पर्शे ना. बाबा उद्धवा ज्याप्रमाणे आपलीच सावली असते शरीराची, पण त्या शरीराच्या सावलीला कोणाला बसता येत नाही बाबा, त्याचप्रमाणे हा मुक्त जो असतो मायाच्या तिन्ही गुणामध्ये सत्वगुण रजगुण आणि तमोगुण त्याच्या जवळ असून सुद्धा तो त्या तिन्ही गुणालाही स्पर्श करत नाही. इंद्रिय द्वारा यथा निगुती प्राप्त विषयांते सेविते परिसेविले ऐसे नेनती विषय स्फूर्ती स्फुरेना. बाबा उद्धवा अरे इंद्रियाच्या द्वारा प्रसंगाप्रमाणे
त्याचे इंद्रिय विषयाचं सेवन करतात, परंतु मी ते विषय सेवन करत आहे याचं त्याला भानही नसतं। फार काय सांगावं बाबा उद्धवा, त्या विषयाच्या भोगाची त्याला स्मृतीही राहत नाही। अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये जो असतो त्याला मुक्त अवस्था म्हणतात, असे आमचे भगवान श्रीकृष्णजी बोलतात। भगवान शुकाचार्य मुनी राजा परीक्षितीला आमचे नाथ बाबा आपल्याला सांगतात, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, श्री कृष्णार्पणमस्तु, श्री गुरुचरणार्पणमस्तु, गोपाल कृष्ण भगवान की जय, शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय।